वळत पुढच्या बातमीकडे. पिंपरी चिंचवडमध्ये जाधववाडी परिसरात पालिकेच्या साई जीवन या शाळेतल्या एका शिक्षकानं विद्यार्थिनीला बेदम अशी मारहाण केली आहे. दोन दिवस शाळेत न आल्यानं शिक्षकानं पाचवीमधील विद्यार्थिनीला पट्टीनं ही मारहाण केली आहे. सोनम सीताराम जयस्वाल असं या मारहाण झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. तर श्रीकृष्ण विठ्ठल केंगळे असं मारहाण करणाऱ्या या शिक्षकाचं नाव आहे. शिक्षकाने लाकडी पट्टीने मारहाण केल्यानं दोन्ही हातांच्या दंडावरती आणि तळ हातावरती हे व्रण उमटले आहेत. मूळ उत्तर प्रदेशचे हे कुटुंब आहे आणि ते गेल्या 7 वर्षांपासून पिंपरी चिंचवडमध्ये वास्तव्यास आहे. त्यामुळे शिक्षकांनी मारहाण करण्याच्या प्रकरणात वाढ झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे सरकारनं यामध्ये लक्ष घालण्याची गरज असल्याची मागणी पालक देखील करत आहेत. यापूर्वी कोल्हापूरमध्ये देखील असाच प्रकार घडला होता. कोल्हापूरमध्ये 50 उठापशा काढण्याची शिक्षा एका मुलीच्या जीवावरती घेतली होती आणि आता ह्या पिंपरी चिंचवडमधला हा प्रकार समोर आला आहे.